सत्ताधाऱ्यांनी महाराष्ट्रामध्ये घर फोडण्याचं काम केलं. नियत जर आपण पाहिली, मराठवाड्यात तर घर फोडली पण लातूरमध्ये देवघर फोडलं. महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचं सरकार आणायचं आहे, यासाठी हे सारे काँग्रेसजन या ठिकाणी आपल्या भेटीसाठी आलेले आहेत. असे दिवस पुन्हा येतील का असा सतत भडीमार पत्रकार करत होते. पण आदरणीय राहुल गांधीजी यांचा झंझावात या देशामध्ये वाहू लागलेले परिवर्तनाचे वारे महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला मिळालेला विजय, विशेषतः मराठवाड्यामध्ये महाविकास आघाडीला मिळालेला विजय हा सुवर्ण अक्षरामध्ये लिहिण्यासारखा आहे. इतिहासामध्ये याची नोंद होईल असा विजय आपले नेते आदरणीय राहुल गांधीजी, आपले नेते आदरणीय मल्लिकार्जुन खरगेजी, आपल्या नेत्या आदरणीय सोनिया गांधीजी, आपल्या नेत्या आदरणीय प्रियंका गांधीजी, आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने हा ऐतिहासिक विजय मराठवाड्यामध्ये आम्ही नोंदवू शकलो याचा आवर्जून उल्लेख मला या निमित्तानं करावासा वाटतो. सत्ताधाऱ्यांनी महाराष्ट्रामध्ये घर फोडण्याचं काम केलं. मराठवाड्यामध्ये सुद्धा अनेक घरं सत्ताधाऱ्यांनी फोडली. बीड, नांदेड, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, आम्हाला असं वाटलं लातूर हे अपवाद राहील. पण सत्ताधाऱ्यांची नियत जर आपण पाहिली, मराठवाड्यात तर घरं फोडली पण लातूरमध्ये देवघर फोडलं. देवघरातला देव आपल्या बरोबर आहे. देवघरातल्या देवारातला देव खरं म्हणजे आज ते इथे असायला हवे होते. कालच आम्ही सारे त्यांना आग्रहाची विनंती केली. पण त्यांनी काही अडचणी बोलावून दाखवल्या. आता त्या अडचणी काय आहेत याच्यावर तुम्हीच मार्ग काढू शकता. जनसामान्यांमध्ये कुठेही उलट सुलट चर्चांना वाव असू नये. आदरणीय विलासराव देशमुख साहेबांना राजकारणामध्ये आणण्याचं काम
आदरणीय शिवराज पाटील साहेबांनी केलं हे अजूनही आम्ही विसरलेले नाही आहोत. आदरणीय शंकरराव चव्हाण साहेबांनी, आदरणीय विलासराव देशमुख साहेबांना मोठं केलं हेही आम्ही अजूनही विसरलेले नाही आहोत. काँग्रेसची परंपरा, काँग्रेसची संस्कृती जोपासण्याचं काम लातूरच्या काँग्रेस जनांनी केलेलं आहे आणि त्या लातूरच्या काँग्रेस जनांना मी सलाम करतो. नाना भाऊ, लातूरातला सामान्य काँग्रेस जन अजून तिथंच आहे, तो कुठेही गेला नाही. आणि आज हे सारे एका आशेनं या ठिकाणी आलेले आहेत. महाराष्ट्रामध्ये आपल्याला परिवर्तन घडवायचं आहे. महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आणायचं आहे. महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचं सरकार आणायचं आहे. यासाठी हे सारे काँग्रेसजन या ठिकाणी आपल्या भेटीसाठी आलेले आहेत. मी आदरणीय रमेश चनिथलाजी, आदरणीय नानाभाऊ पटोलेजी, आदरणीय बाळासाहेब थोरातजी, आदरणीय विजय वडेट्टीवारजी, आदरणीय बंटी पाटीलजी, हे तुम्ही आता सारे आम्हाला ज्येष्ठ आहात. आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी आपलं पालकत्व अनेक दशकं केलं. आदरणीय विलासराव देशमुख साहेबांच्या नेतृत्वाखाली तुम्ही साऱ्यांनी काम केलं. पण आता माझी, कल्याण काळेंची, वसंत चव्हाणांची, डॉक्टर शिवाजी काळगेंची, धीरज यांची आणि आमच्या सगळ्यांची अशी कळकळीची विनंती आहे की आता मराठवाड्याचं पालकत्व हे तुम्ही घेतलं पाहिजे. मराठवाड्याचं पालकत्व आता तुम्ही घेतलं पाहिजे ही कळकळीची विनंती मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं आपल्या नेत्यांना या ठिकाणी करतोय. महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आता मराठवाड्यामध्ये काँग्रेस 3 जागा लढलं आणि तिन्ही जागांवर काँग्रेसनं विजय मिळवला आणि म्हणून आता काँग्रेसच्या कार्यकर्त्याच्या आशा पल्लवित झालेल्या आहेत. अनेक विधानसभेचे इच्छुक या ठिकाणी आलेले आहेत. तुळजापूर, आता थोरात साहेब तुम्ही काँग्रेसची जादू एवढी निर्माण केली आहे की आता औसा, आता औसा आता आवाज पोचला. नाना भाऊ, थोरात साहेब, तुम्ही एवढी जादू केली आहे. वडेट्टीवारजी, महाराष्ट्रामध्ये आता काँग्रेस क्रमांक 1 पक्ष म्हणून नावारूपाला आला. आता कार्यकर्त्याच्या
आवाजावर आता विधानसभा आपल्याला ओळखू येते. हे सारे लातूर जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीमध्ये जे जागा वाटप होईल, उदगीर विधानसभा ती आपल्या मित्रपक्षाकडे आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार, पण उदगीर विधानसभेमध्ये ग्रामपंचायती असतील, सोसायट्या असतील, नगरपालिका असेल, पंचायत समित्या असतील, जिल्हा परिषद असेल, मार्केट कमिटी असेल, स्थानिक स्वराज संस्थांचं हे सारं जाळं काँग्रेस पक्षाचं आहे. आणि म्हणून उदगीर विधानसभा आता ही जे काही मित्रपक्षांबरोबर वाटाघाटी होईल, या वाटाघाटीमध्ये उदगीर विधानसभा आपण काँग्रेस पक्षाला सोडून घ्यावी अशी आमच्या सगळ्यांची आपल्याकडे मागणी आहे. आणि आता लातूरमध्ये, मराठवाड्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी म्हणून आपण ही निवडणूक लढवणार आहोत यामध्ये कुणाच्याही मनामध्ये शंका नाही. पण एखाद्या ठिकाणी पक्ष उजवा आहे, एखाद्या ठिकाणी उमेदवार उजवा आहे, हे देखील आपल्या वाटाघाटीमध्ये महत्त्वाचं ठरेल. आणि म्हणून लातूर जिल्ह्याला अधिकाधिक न्याय महाविकास आघाडीतल्या या जागा वाटपामध्ये मिळेल अशी अपेक्षा या निमित्तानं मी या ठिकाणी व्यक्त करू इच्छितो. तसंच नांदेडचं